तळ कोकणात विशेषतः अलीकडे पारंपरिक आणि पर्ससीन मच्छीमारांचा संघर्ष सुरू असतो, पण पारंपरिक मच्छीमार आहेत त्यांची मासेमारी ही किती कष्टाची असते हे पण मी तुम्हाला आज दाखवणार आहे की रापण संघ जे आहेत विशेषतः तारकर्ली देवबाग आणि या सगळ्या मालवण तालुक्यातले, त्या रापणीच्या जाळ्याला म्हणजे जी रापण असते त्या जाळ्याला टणक करण्यासाठी काय काय करावं लागतं हे बघा त्यांना. आणि ही रापणीची जी जाळी असतात त्याला असं टणक करण्यासाठी या रसात बुडवलं जातं आहे. हा रस म्हणजे कसला आहे, आईन झाड जे असतं, आयनाचं झाड जे असतं, त्या आयनाच्या झाडाच्या साली, या साली इथे बघा, इथे हे मोठे दोन हंडे आहेत, या हंड्यामध्ये या आयनाच्या झाडाच्या साली रात्रभर उकडत ठेवल्या जातात आणि त्यांचा जो सगळा रस येतो त्या सालींचा, तो सालींचा रस घोटून इथे या एका छोट्या होडीमध्ये घेतला जातो आणि नंतर या रापणीच्या जाळं त्याच्यामध्ये असं मिसळून घुसळून घेतलं जातं, जेणेकरून या सगळ्या सालींचा रस या जाळ्याला लागून हे जाळं टणक होतं आणि मग समुद्रामध्ये ते लाटांच्या माऱ्याने म्हणा किंवा थोड्याशा घासून अनेक बोटींना ते खराब होत नाही आणि त्यामुळे ही प्रक्रिया यांची चालू असते. अशी ही सगळी प्रक्रिया आहे. रापणकरांच्या संघामध्ये 40 ते 45 माणसं असतात आणि प्रत्येकाचा वाटा वेगवेगळा काढला जातो. जे काय मासे मिळतात अलीकडेच मालवणमध्ये, इथे मालवणच्या किनाऱ्यावर जवळपास 500 टन तारली रापणकरांच्या जाळ्यांना लागली होती, त्यातली निम्मेहून अधिक तारली ही वाया गेली. त्यांना सोयी नव्हत्या, सुविधा नव्हत्या आणि नशिबाने कधीतरी यांना मिळतं मासळी, पण ती अशी घेण्यासाठी, ते उत्पन्न घेण्यासाठी ज्या सुविधा हव्या आहेत त्यांना, त्या मात्र पुरेशा अजूनही उपलब्ध नाही आहेत.